एमआयएमचे वादग्रस्त आणि पक्षातून हकालपट्टी केलेले नगरसेवक सय्यद मतीन आज स्थायी समितीच्या बैठकीत चक्क शिवसेना भाजप पदाधिकाऱ्यांसह बसल्यानं मनपासह राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय त्यामुळे सय्यद मतीन शिवसेनेत प्रवेश करणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे नेहमी आपल्या वादग्रस्त कृतीने चर्चेत नगरसेवक हकालपट्टी करण्यात आली होती एमआयएम यांना सभागृहातून बाहेर काढण्यात आले होते त्यानंतर अज्ञात वासात गेलेले मतीन आज आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत त्यांनी लावलेली हजेरी सर्वांनाच चकित करणारी होती यावेळी नगरसेवक सय्यद मतीन हे खासदार पुत्र ऋषिकेश खैरे आणि आमदार पुत्र सिद्धार्थ शिरसाट या दोघांच्या मध्यभागी बसलेले दिसले सत्ताधारी पक्षाच्या बाकावर ते बसले असल्याने मतीन शिवसेनेच्या छायेत बसणार आहेत का या चर्चांना चांगलेच उदाहरण आले आहे यावेळी एम आय एमच्या सदस्यांच्या भुव्याही उंचावल्या होत्या यावेळी स्थायी समिती सभापती राजू वैद्य यांनीही तुम्ही आज या बाजूने बसलात ही चांगली गोष्ट आहे असे म्हटले यानंतर मतीन यांनी शहरातील विविध समस्याचा पाडा वाचून दाखवला या प्रकाराने मनपा सह राजकीय वर्तुळात चर्चेला उदाहरण आले आहे त्यामुळे मतीन इतर पक्षात प्रवेश करणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे